नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंद्र टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वीरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण एका विशिष्ट विषयासंदर्भात बोलणार आहोत, जी की आज सकाळीच एक बातमी व्हायरल झालेली आहे। काळजी करू नका, मी पेपर मधली बातमी वाचून दाखवणार नाहीये की पेपर मधली बातमी जशाच तशी आली ती जशाच तशी ओळणावळ वाचून दाखवणार नाहीये। ते आपलं काम नाही आणि ते आपल्या चॅनलचं सुद्धा काम नाहीये, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। पण याच विषयासंदर्भात मी थोडस बोलणार आहे की बोलायलाच पाहिजे, म्हणजे आता आगामी काळामध्ये काय होऊ शकतं, याचे परिणाम काय होऊ शकतात, त्याचा परिणाम आपल्यावर काय होऊ शकतो, आणि आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने काय करायला हवं जेणेकरून जे ओरिजिनल पास झालेले आहेत ते ओरिजिनल राहतील, बोगस ते बाद होतील, त्या दृष्टिकोनात मी थोडस बोलणार आहे। तर तुम्ही सगळ्यांनी बातमी वाचली असेल, ऐकली असेल, ती व्हायरल झालेली पाहिली असेल की 2019 परीक्षेमध्ये 7800 विद्यार्थी हे पैसे देऊन पास झालेले आहेत, जे की पात्र नव्हते अपात्र होते त्यांना पास केलेलं आहे। मग विचार करा, 2019 ला जवळजवळ 16 ते 17 हजारच्या आसपास पास झाले होते, त्यातले 45 ते 50% हे बोगस आहेत, म्हणजे 50 ते 55% हे ओरिजिनल पास आहेत। म्हणजे आता सध्या 2019च्याच आधारावर ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे त्याच्यातले 50% जवळजवळ बोगस आहेत, पण ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जिल्हा परिषदेमार्फत त्या विद्यार्थ्यांकडे पोहोचलेले आहेत, मग ते प्रमाणपत्र हे ओरिजिनलच आहेत। मग आता ते बाद कसे करायला हवे, आता जे काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि पुणे यांचं चालू आहे त्यांच्या कारवाईनुसार 7800 हे उघड झालेले आहेत की बाद आहेत। मग आता काय करायला हवे की ज्यावेळेस 2019 रिझल्ट लागला होता आता तोच रिझल्ट नव्याने लावायला पाहिजे, म्हणजे जे काही 7800 आहेत ते तसेच बाद होतील आणि जे काही ओरिजिनल आहेत पास झालेले त्यांचा डबल रिझल्ट लावावा व त्यांचे नव्याने प्रमाणपत्र वितरण केले जावे, म्हणजे जेणेकरून जे काही बोगस प्रमाणपत्र आहेत त्यांना बोगस म्हणता येणार नाहीये, कारण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जिल्हा परिषदेमार्फत त्यांच्या मिळाले आहे, सही सुद्धा त्यांची तिथं आहे, त्यामुळे ते ओरिजिनल आहेत। पण आता जशी नोटबंदी केली होती, जुन्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या, तसंच टीईटीचे प्रमाणपत्र हे जेवढे काही जुने आहेत ते सर्व बाद करायला हवेत, नव्याने टीईटी प्रमाणपत्राचे वितरण करायला हवे, म्हणजे जे काही ओरिजिनल पास झालेले आहेत त्यांचेच, मग जे नापास झालेले आहेत ते नापास राहतील, जे काही खरे हिरे आहेत ओरिजिनल हिरे तेवढेच फक्त बाहेर येतील, असं माझं वैयक्तिक मत आहे। असं जर केलं तरच ते चांगलं राहणार आहे, नाहीतर मग कसं होणार आहे, वाळल्या संग ओलं सुद्धा जळणार आहे, तसं हे काम होणार आहे। त्यामुळं जेवढीही काही आता जे पास आहेत ओरिजिनल 2019 त्यांना नव्याने प्रमाणपत्र वितरण द्यावे, तसेच 2018 असं सर्व 2013 पासून हे केलं तर एकदम जे ओरिजिनल हिरे आहेत ते हिरेच राहतील, कचरा तो कचराच राहील, तो कचरा गाळलेला जाईल, मग जे काही त्यांची प्रमाणपत्र आहेत ते तसेच बाद होतील, मग त्या प्रमाणपत्राचा त्यांना उपयोगही करता येणार नाही, त्याची काय व्हॅल्यूही राहणार नाही, मग त्यांनी त्याच्यासोबत विमान करून खेळलं तरी चालेल, त्याच्यावर चने फुटाणे खाल्ले तरी चालेल, असं केलं तर चांगलं होईल असं मला वाटतं। पण आता ते परीक्षा परिषद काय करते ते त्यांच्यावर डिपेंड आहे। आणि आता जे काही 2019 पास झालेले आहेत आणि आजच बातमी आलेली आहे की 7800 बोगस कॅन्डिडेट आहेत त्याच्यामध्ये जे पैसे देऊन पास झालेले आहेत, मग आता याच्यामध्ये आणखीन एक काय होतं, आता सगळ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। आता यातले जे 50 ते 55% आहेत की अभ्यास करून पास झालेले आहेत त्यांना सुद्धा दोषी ठरवलं जात आहे, तू 2019 आहेस आणि जे 7800 पैसे देऊन पास झालेले आहेत त्याच्यामधला सुद्धा तू आहेस, असं सर्वांना वाटत आहे। हे वाटणारे कोण आहेत, ते आपलेच नातेवाईक आहेत, आपल्याच आजूबाजूचे लोक आहेत, आपल्याच आजूबाजूच्या लोकांना वाटतं की तू 2019 पास झालेला आहेस, म्हणजे तू सुद्धा पैसे देऊन पास झालेला असू शकतोस, काही सांगता येत नाही, लोकांचं काम फक्त नावं ठेवण्याचं असतं। म्हणून मला एवढंच एकच सांगायचंय की जे काही अभ्यास करून पास झालेले आहेत त्यांनी या गोष्टीचा विचार करू नका, जे होईल ते होईल, कारण आपण स्वतः म्हणत होतो जे की 10वी 12वी पदवीचे ग्रॅज्युएशनचे जे होते जे कोरोना काळामध्ये पास झालेले ते ऑनलाईन परीक्षा देऊन, त्यावेळेस आपण काय म्हणत होतो, कोरोना काळामध्ये पास झाल्यास आमच्या वेळेस 10वी 12वी खूप अवघड होती, तसं म्हणत होतो, आता तीच वेळ आपल्यावर आलेली आहे आणि आता लोक म्हणणारच की तू सुद्धा पैसे देऊन पास झालेला आहे, वास्तव आहे, वास्तव स्वीकारायला हवे। आपण किती जरी ओरडून सांगितलं की नाही रे बाबा मी अभ्यास करून पास झालेलो आहे, अभ्यास करूनच पास झालोय, तरी सुद्धा लोक हेच म्हणणार, त्या समोरच्या लोकांना आपण कितीही सांगू, आपण कितीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू, नाही रे बाबा मी खरंच अभ्यास करून पास झालेलो आहे, मी खूप मेहनत घेऊन अभ्यास करूनच पास झालेलो आहे, तरी सुद्धा त्या लोकांना असंच वाटणार आणि तरी सुद्धा ते लोक असंच म्हणणार।
चल चूटा। त्यामुळं अशा गोष्टींकडे लक्ष देता कामा नाही, जे झालं ते झालं, आपण अभ्यास करून पास झालो ते पास झालो, यात काय वाद नाहीये, यात काय दुमत नाहीये, पण आता हे सर्व जे झालेलं आहे ते झालेलं आहे, जे झाले ते झाले, झालं गेलं गंगेला गेलं, पण आता जो काही भ्रष्टाचार जो काही प्रमाणपत्राचं बाहेर येत आहे ती एक चांगलीच गोष्ट आहे, म्हणजे यातून एक गोष्ट चांगली आहे, यातून एक गोष्ट शिकण्यासाठी आहे, यातून एक गोष्ट आपल्याला सकारात्मक मिळून जाईल की जे काही टेटचा अभ्यास करणारे आहेत, जे काही टेटची परीक्षा देणार आहेत, जे काही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी याची तयारी करत आहेत, त्यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण होईल। म्हणजे कसं आहे, जे काही आता 80,000 आपल्या समोर एवढे दिसत होते, 80,000 पास झालेले, आता त्यातले जवळजवळ 30-40% वगळले जातील, म्हणजे 50-60,000 हे ओरिजिनल पास झालेले असतील, म्हणजे कॉम्पिटिशन हे आणखीन थोडंसं कमी झालेलं असेल, म्हणजे नोकरी लागण्याचे चान्सेस भरपूर आहेत। त्यामुळे अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे लक्षच देता कामा नये, जे होईल ते होईल, आपली परीक्षा कधी होईल ती व्हायची ती होईल, त्या दृष्टिकोनातून अभ्यास करायला पाहिजे। आता कसं आहे, एकदम चांगली गोष्ट झालेली आहे, एकदमच 7,000 बाद झालेले आहेत, 7,800 छोटी गोष्ट नाहीये, म्हणजे 7,000 विद्यार्थ्यांच्या पुढे आपण गेलेलो आहेत, म्हणजे नोकरी लागण्याचे चान्सेस एकदम जास्ती वाढत आहेत आपले। जसा जसा घोटाळा वाढत जाईल तसे तसे आपले नोकरी लागण्याचे चान्सेस वाढणार आहेत। म्हणून अशा गोष्टीतून नकारात्मक न घेता काहीतरी सकारात्मक घ्यायचा विचार करा। सकारात्मक गोष्ट हीच आहे की 7,000 पैसे देऊन पास झालेले आहेत ते बाद होणार आहेत, ते परीक्षा ह्याच्यातून बाद झालेले आहेत, म्हणजे आता जे ओरिजिनल आहेत 40-50,000 असणार आहेत, त्याच्यामधून आपल्याला नोकरीला लागायचे, म्हणजे आता जे काही डीएड बीएडचे असू असेही करून जास्तीत जास्त एवढं कॉम्पिटिशन नसणार आहे, फक्त आपण अभ्यास केला ना, आपण चांगला अभ्यास केला तर नोकरी लागण्याची 100% गॅरंटी आहे। बाकी स्पर्धा परीक्षेसारखं 10,00,000, 12,00,000, 15,00,000 असं कॉम्पिटिशन नाहीये, आपल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ते चाचणीसाठी जास्तीत जास्त 1.5-2 लाखापर्यंत कॉम्पिटिशन असणार आहे। फॉर्म भलेही सगळे जण भरू द्या, पण जे ओरिजिनल टीईटी पास झालेले आहेत ते 40-50,000 असणार आहेत, त्यातले बरेचसे हे 2013-14 दरम्यान पास झालेले आहेत, त्यांचा अभ्यास आता नसणार आहे। म्हणून तुम्ही सध्या जोमाने अभ्यास करा, नोकरी लागण्याची भरपूर चान्सेस आहेत, हा काळ जाऊ द्या, चांगला काळ येणार आहे, सर्वांचे दिवस येतात, उकंड्याची सुद्धा दैना जाते, जिथं उकंड आहे तिथं सुद्धा चांगलं घर बनू शकतं, होतं, सर्व परिस्थिती बदलते, त्यामुळे थोडासा चांगला विचार करा, जे घडत आहे ते घडू द्या, त्याकडे लक्ष देऊ नका। आपलं उद्दिष्ट एकच पाहिजे, आता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जे टीईटी आता नुकतीच दिलेली आहे त्यांच्या मनामध्ये जे चालू आहे की रिझल्ट लागल न लागल तुम्ही त्याचा विचार करू नका, रिझल्ट लागल तो लागल, आन्सर की येईल तेव्हा येईल, उशीर झाला हरकत नाही आहे, पण जो काही कचरा आहे तो कचरा निघत आहे याचा विचार करा। तुम्ही तुम्हाला शाश्वती आहे ना पास होतो, तर मग टेन्शन घेऊ नका, अभ्यासाच्या मागे लागा, अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नका। बस आजच्या या व्हिडिओमध्ये मला एवढंच बोलायचं होतं, आणि तुम्हाला आणखीन काही समस्या असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि आता जे काही टीईटीमध्ये मागच्या वेळेस पास होऊ शकले नाहीत त्यांना टीईटी परत पास करायचे, परत अभ्यासाला चालू करायचे, काही समजत नसेल तर कोणकोण परत टीईटीचा अभ्यास करणार आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि टेटच्या संदर्भात सुद्धा आणखीन काही माहिती असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करणे हे तुमच्यावर आहे, आणि जर खरंच याच्यातून तुमचा काही फायदा होत असेल, या व्हिडिओमधून तुम्हाला काही मिळत असल्यासारखं वाटत असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।